आणि नोटिफिकेशन ऑन पोहोचेल मानकापुरात शॉर्ट सर्किट नऊ एकर ऊस जळून खाक हेस्कॉम दुर्लक्ष पंधरा लाखावर नुकसान निपाणी तालुक्यातील मानकापूर येथील जॅकवेल नजिकच्या चौगले यांच्या नऊ एकर शेतातील ऊस शॉर्ट सर्किटने जळून खाक झाल्याची घटना घडली आहे हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचं सुमारे पंधरा लाखांचं नुकसान झालं आहे या दुर्घटनेत अभय चौगुले अजित चौगुले जयपाल चौगुले यांचा सात एकर तर जयपाल चौगुले यांचा दोन एकर ऊस जळाला आहे त्यामुळे या शेतकऱ्यांचं सुमारे पंधरा लाखावर नुकसान झाले आहे अभय चौगुले कुटुंबियांकडून गावाला जाकवेल बांधणीसाठी जागा देण्यात आली आहे याच ठिकाणी जवळच असलेल्या शेतात ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आल्याने या ट्रान्सफॉर्मरची ठिणगी पडल्याने ही घटना घडली आहे आग लागल्याचे समजताच अभय चौगले यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला पण जोराचा वारा असल्यामुळे आग आटोक्यात आणणं शक्य झालं नाही महागाई मंदी यामुळे शेतकऱ्यांचं जीवन जगणं कठीण झालं असताना पुन्हा शॉर्ट सर्किटचा बडगा शेतकऱ्यांच्या पदरात पडल्याने जखमेवर मीठ चोळल्याची परिस्थिती शेतकरी वर्गाची झाली आहे महानकारी न्यूजसाठी मानकापुरून शिवाजी भोरे